मित्रांनो, चला आज आपण जाऊया. एक छोटंसं हिल स्टेशन आहे चौनेश्वर म्हणून, हिडन जेम म्हणू शकता तुम्ही. आणि तिथे जाण्याची दोन कारणं आहेत. एक तर ते माझं गाव आहे आणि आज त्या गावची जत्रा आहे आणि त्या जत्रेला मी निघालो आहे. तर विचार केला तुमच्याबरोबर शेअर करूया. चांगलं लोकेशन आहे आणि भेटूया मग पुढे. बॉम्बे बँगलोर हायवेवरती आम्ही पुढे आलो आहोत आणि कैलाश या फूड कोर्टवरती आम्ही थांबलो आहोत. तिथे मिसळ आणि चहा घेतलेला आहे आम्ही आणि आता पुढच्या ट्रीपसाठी निघालो आहोत. कैलाश हे एक एकदम छोटंसं घरातून चालू केलेलं हॉटेल होतं आणि ते आज दोन असे मोठ्या प्रकारचे फूड मॉल इथे तयार झालेले आहेत. तर काही लोकं प्रगती करतात आणि ती खूप चांगली प्रगती करतात. त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक. चौनेश्वर हे जे देवस्थान आहे, गावाचं देवस्थान आहे ते आणि ते डोंगरावरती आहे. पुन्हा एकदा आपल्याला एक छोटासा घाट चढून वरती जायचं आहे. तर आपण आता गावातून बाहेरच्या रस्त्याने आपण डायरेक्ट चौनेश्वरला चाललो आहोत. तर आपण आलो आहोत हे वाघजाई म्हणून एक स्थान आहे जिथे आपल्याला वरती जाण्याच्या आधी एक स्थळ आहे. तुम्ही बघू शकता छोटासा बाजर तलाव आहे आणि त्याच्यातून वाहणारे पाणी आणि त्याच्या बाजूला हे असलेलं छोटंसं मंदिर ज्याचं एक पुरातत्व असं मान आहे आणि हे मस्त असं जुनं झाड त्या झाडाखाली. गावाकडची जत्रा म्हणजे असे छोटे मोठे स्टॉल्स खेळण्याचे, आईस्क्रीम आणि थोडंफार काय खाण्याचे, त्यातच लहान मुलांचा आनंद असतो. या ठिकाणी मंदिर परिसरात एक आंब्याचे झाड असून त्या झाडास शनिवारच्या छबिन्याच्या वेळी मोहर व रविवारच्या छबिन्याच्या व मंदिर परिसराचे सुशोभनाचे काम प्रगतीपथावर आहे. जे बघितले ते एक नवस फेडायची एक प्रथा आहे की लोटांगण घेत घेत किंवा पूर्ण नमस्कार मारत मारत ते देवापर्यंत जातात. प्रथा आहेत जुन्या, काही अजूनही चालू आहेत, पण निसर्ग सौंदर्य तुम्ही बघू शकता. पण आता गावातल्या देवळात आलो चौनेश्वर महाराजांचं. Thank you.
ही आपली गाव गावातली जत्रा आणि हे देऊळ. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग सांगा आणि अशाच ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा अमोल स्वीलॉग. तर मित्रांनो, हे एक महाराष्ट्रातलं गाव गावातलं कल्चर, रूढी परंपरा हे दाखवण्याचा एक प्रयत्न होता आणि या रूढी परंपरा आपल्याला जपल्या पाहिजेत, कारण हळूहळू त्या लुप्त होत चालल्यात, पण ते एक समाजाचा महत्त्वाचा घटक आहेत आणि त्या तशा चालू राहू देणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे गावाशी कनेक्ट राहा आणि गावाला भेट देत राहा, गावातल्या कार्यक्रमात सहभागी होत राहा. त्यामुळेच आपला महाराष्ट्र समृद्ध राहील आणि पुढे जात राहील.